नमस्कार, मी प्राध्यापक दिनेश जगन्नाथ नाहीरे, कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय औंदे, तालुका विक्रमगड, जिल्हा पालघर। माझा जो टॉपिक आहे सेमिनारचा तो आहे अण्णाभाऊंच्या कथा मनोरंजनात्मक की प्रबोधनात्मक एक आढावा। वाङ्मय हा जगाचा तिसरा डोळा आहे। अण्णाभाऊ म्हणतात समाजाची घडी न घडी ही दलिताने व्यापलेली आहे। हे जग ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर नसून दलिताच्या तळहातावर तरलेली आहे। ते म्हणतात दलितांविषयी लिहिणाऱ्यांनी प्रथम त्यांच्याशी एकनिष्ठ राहिले पाहिजे। अण्णाभाऊ हे प्रतिभावंत साहित्यिक होते। त्यांच्या प्रत्येक कथा, कादंबऱ्या, पोवाडे, नाटक, लावणी, गीते, प्रवास वर्णने यातून अण्णाभाऊ उलगडत जातात। वैयक्तिक व सामाजिक बांधिलकी हे त्यांच्या लिखाणाचे सूत्र होते। उपेक्षित, दलित, वंचितांच्या उत्थानासाठी त्यांनी आपली लेखणी झिजवली। त्यांचे नायक नायिका आपल्या हक्कासाठी, सन्मानासाठी निष्ठापूर्वक संघर्ष करताना दिसतात। अण्णाभाऊ स्वतः जन आंदोलनात सक्रिय झालेले कार्यकर्ते होते। अण्णाभाऊ हे जगातील कष्टकऱ्यांचे, पीडितांचे, शोषितांचे प्रतिनिधी होते। त्यांची एवढी साहित्य संपदा बघून ते एक चालते बोलते संग्रहालयच होते असे म्हटले तर वावगे ठरणार नाही। अण्णाभाऊंचे साहित्य हे लाख मोलाचे, जीवनाला उपयुक्त ठरणारे, तरुणांपासून सर्वांनाच प्रेरणा देणारे, जगण्याची नवी उम्मीद, नवी दिशा देणारे आहे। आता जरा बघूयात अण्णाभाऊंच्या कथांमधील मनोरंजन व त्यातील बोधसुद्धा। पहिली कथा आहे हिरा। त्यांच्या हिरा हे जरी एका महिलेचं नाव असलं तरी त्यांच्या कथेचा जो खरा नायक आहे तो एक सैनिक आहे। हा सैनिक विश्वास लक्ष्मण शिंदे एकदा लढ्यावर गेलेला असताना त्याची पत्नी हिरा इसे आबरू त्याचा मित्र विनू पवार लुटतो। तू त्याने केलेले हे किळसवाने कृत्य स्वतःहून विश्वासला घडवतो। विश्वासाची घरची माणसं निरपराध हिराला भ्रष्ट धरून हकलून लावतात, पण उदार मनाचा विश्वास लढाईवरून परत आल्यावर आपल्या पत्नीच्या, तिच्या मुलीसह, मुलासह स्वीकार करतो। लष्करातली नोकरी सोडून मुंबईला स्थायिक होतो व तिथे तो सुखाने संसार करतो। या कथेतील नायक समाजाचं नव्हे तर स्वतःच्या कुटुंबाचा देखील त्याग करून आपल्या पत्नीवर व मुलांवर अन्याय होऊ देत नाही। स्त्रीला दुय्यम स्थान देणाऱ्या समाज व्यवस्थेला दिलेली ही फार एक मोठी चपराक आहे। दुसरी कथा आहे ती डोळे। स्त्रीचं शील ही तिच्यासाठी सर्वश्रेष्ठ आहे हे अण्णाभाऊंच्या डोळे या कथानकातून स्पष्ट होते। या कथेची देखणी नायिका गीता खूपच सुंदर असते। तिच्या सौंदर्यात तिचे अतिसुंदर डोळे खूपच जास्त भर घालतात, परंतु तिचा पती तिच्या सौंदर्यावर जळतो। तो गीतावर नेहमी तिच्या चरित्राबद्दल आळ घेत असतो, संशय घेत असतो। तिच्या दिलाची तिच्यावर वाईट नजर असते। हे सर्व आपल्या डोळ्यांमुळेच घडते आहे असे गीताला वाटते। उगीचच आपल्याला देवाने सौंदर्य दिलं, उगीचच इतके सुंदर डोळे दिले असे ती वारंवार म्हणत असते। या जाणिवेने व्यतीत होऊन ती आपल्या सुंदर डोळ्यामध्ये शेंडाचा चीक घालते व आपले स्वतःचे डोळे फोडून घेते। किती दुर्दैव। तिसरी कथा आहे ती स्मशानातलं सोनं। अगदी गाजलेली ही त्यांची, जगभर गाजली अशी ही त्यांची कथा आहे। भीमाचा पराक्रम आणि दुर्दैव किंवा दुःख या कथेमध्ये अण्णाभाऊंनी अत्यंत समर्थपणे मांडलेलं आहे। वारणेघाटचा गावातील भीमा ज्या खाणीत राबून आपलं आणि आपल्या कुटुंबियांचं पोट भरायचा, ती खाण एके दिवशी बंद पडते। पोटाची व आपल्या कुटुंबाची खळगी भरण्यासाठी त्याला मसनवटी धुंडाळायला प्रवृत्त करते स्मशानभूमी। मसनवटी म्हणजे स्मशानभूमी, कारण मढ्याच्या राखेत सोनं असतं याचा त्याला एक दिवस शोध लागलेला असतो। पण एके रात्री मढ्यावर आलेल्या कोल्ह्यांशी झुंजताना त्या मढ्याच्या तोंडात त्याची बोटं अडकतात। गावकऱ्यांच्या भीतीने ती बोटं त्याला गमावी लागतात, त्याला तिथून पळ काढावा लागतो। आणि दुसऱ्या दिवसापासून बंद खाण पुन्हा सुरू होते। पण बोट गमावल्यामुळे अवजार हाती पकडू न शकणारा भीमा आता त्या खाणीत पुन्हा कामाला जाऊ शकणार नसतो। नियतीची ही विपरीत लीला वाचकाला सुन्न करून जाते। ही कथा वाचताना कथेतील नायकाचा पराक्रम, त्याची परिस्थितीला तोंड देण्याची भिडस्त वृत्ती वाचकाच्या मनात कायमचे घर करून जाते। चौथी कथा आहे बरबऱ्या कंजारी। या कथेत बरबऱ्या कंजारीला पंचमंडळीपुढे उभं केलं जातं। त्याच्यात त्याचा दोष नसतो, त्याच्या मुलीचं त्यांनी दुसऱ्याशी लग्न, मुलाशी लग्न लावून दिलेलं असतं। तो मुलगा वाढतो, ती बिचारी मुलगी दुसऱ्या एका माणसाबरोबर लग्न त्यांनी केलेलं असतं। मग ही पंचमंडळी त्याला दोषी ठरवून त्या पंचमंडळीपुढे त्या बरबऱ्याला उभं केलं जातं। पण त्या मंडळींना तो सुनावतो की जा, माझा कान कापून घ्या, पण लक्षात ठेवा मला कान कापण्याची जराही भीती नाही। तुम्ही हा निर्णय देतायत माझ्या कान कापण्याचा, त्या कानाची मला जराही भीती नाही, परंतु तुम्ही दिलेली शिक्षा मी मान्य करत नाही। मी स्वतः अन्याय केलेलाच नाही, तर मी तुमचा निर्णय का मानू, मी मानत नाही। आजपर्यंत जात पंचायतीच्या निर्णयाला झुगारण्याची कुणी हिंमत केलेली नसते, ती मात्र या बरबऱ्या करतो। जात पंचायतीच्या बरबाद्याच जात पंचायतीने बरबाद्याचा हुक्का पाणी बंद करण्याची शिक्षा सुनावलेली असते।
त्याला वाळीत टाकलेले असते, त्याचा रोटी बिटी व्यवहार बंद केलेला असतो, परंतु बरबदाला याची जराही चिंता नसते। त्याने जात पंचायतीविरुद्ध लढा पुकारला असतो व जात पंचायत बरबदाला घाबरत स्वतः घाबरत होती की नाही हा उद्या आपलं काही करू शकतो, सगळे पंचमंडळी आता आपले काही खरे नाही, बरबदाला आपल्या शिक्षा तर सुनावली पण तो काही करू शकतो, यामुळे सर्व पंचमंडळी अत्यंत बरबदाला घाबरलेली असते। आजही कुठेतरी आपल्याला जात पंचायतीबद्दल ऐकायला मिळते व ही पद्धत किती भयंकर आहे याचा प्रत्यय येतो, परंतु अण्णांचा नायक मात्र या जात पंचायतीचे पुढे भीक घालत नाही, तो त्यांचा निर्णय मान्य करत नाही व उलट जात पंचायतच ते पंचलोकच या बरबदाला घाबरून असतात। पाचवी कथा आहे सापळा। या कथेतील नायक हरिबा हा गावच्या पाटील व देशमुखांशी आपल्यालाही सन्मानाची वागणूक द्या, आम्ही माणसं आहोत अशी विनवणी करतो, पण त्याची ती विनवणी धुडकावून लावली जाते। हरिबाच्या वस्तीतील कोणतीही जनावर गावात दिसताच ते कोंडवाड्यामध्ये टाकले जाते। हरिबाला चहू बाजूंनी कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला जातो। हरिबाही त्यांच्या या जाचाला आपण भीक घालायचे नाही असं ठरवतो, आपण ही सर्व जनावरेच विकून टाकू म्हणून तो तालुक्याच्या गावी जातो। मात्र तालुक्याच्या गावी गेल्यावर तो वेगळाच निर्णय घेतो, त्या गावातील गोरे चारण्याच्या जमिनीचा तो लिलाव घेतो, अगदी जास्त पैसे देऊन तो ती बोरी लावतो, मात्र त्याला मनातून खूपच आनंद झालेला असतो। तो तालुक्याच्या गावाहून आपल्या गावी परत येतो व आपल्या साथीदारांना घडलेली हकीकत सांगतो। त्या सर्वांना हरिबाचे खूपच कौतुक वाटते। त्या दिवसापासून मात्र गावातील इतर कुणाचेही गुरे ढोरे त्या हद्दीत आल्यानंतर हरिबा त्यांना कोंडवाड्यात टाकतो। या गोष्टीमुळे पाटील व देशमुख यांची मात्र चांगलीच खजिती होते। आता मात्र ते स्वतःहून हरिबाकडे येतात व हा गाव आपल्या सगळ्यांचा आहे, आपण सगळ्यांनी मिळून गुणगोंदाने राहिवात असं हरिबा सांगतो, पण हरिबा त्यांना सांगतो की आपण राहायचं कसं, पण तुम्ही मला सांगा, अरे माणसांप्रमाणेच राहूयात, तुम्ही काय परके आहात का, तुम्हीही आपल्याच गावचे आहात, असे पाटील आणि देशमुख त्या हरिबाला सांगतात। खूपच सुंदरशी कथा। हरिबा हा नायक तो बदल घडवण्याचा प्रत्यंतर बदल घडवून त्या गावामध्ये आणतो, ती कथा बंद करतो। सहावी कथा आहे मर्याईचा गाडा। या कथेतील नायक नाना हा गावाच्या मुलांनी शिकावं शहाणं व्हावं जुन्याच जाऊन नवं व्हावं नवं या म्हणून धडपडत करत असतो, परंतु त्याच गावातील चार म्हातारे गावच्या पारावर एकत्र बसत त्या 300 घरांच्या वस्तीत बसून गावात बसून त्रिखंडाची चेष्टा करत, नाना तर त्यांना सैतानच भासत असे। एकदा त्या गावात साथीच्या रोगाची साथ येते रोगाची, सर्वजण बोलू लागतात की मर्याई गावात घुसली, ही चांदळ चौकडी सांगते की मर्याई आपल्यावर कोपली, आपण त्या मर्याईचा गाडा ओढला पाहिजे, तो गावाबाहेर नेऊन सोडला पाहिजे, त्यासाठी ते गावातील भक्ताचा आधार घेतात, भक्तही त्यांची बाजू घेतो, मात्र नाना या गोष्टीला विरोध करतो। त्याचे म्हणणे असते की गावातून रोगाची साथ घालवण्यासाठी गावाची स्वच्छता केली पाहिजे, परंतु त्याचे म्हणणे चांदळ चौकडीला पटत नाही, त्यांच्यात वादावादी सुरू होते। शेवटी एकमताने ठरवले जाते की दोन्ही गोष्टी करूयात। नाना तरुण मुलांना घेऊन गाव स्वच्छ करतो व ही चांदळ चौकडी व भक्त मर्याईच्या गाड्याची तयारी करतात। ठरल्याप्रमाणे नाना गाव स्वच्छ करतो, शहरातून डॉक्टर बोलावून गावातील लोकांना औषधपाणी करतो। महिन्याभरात गावातून रोगराई जाते तेव्हा ही चांदळ चौकडी मर्याईमुळेच रोगराई गेल्याचे सांगते। आता ठरल्याप्रमाणे तिला वाजत गाजत तिचा गाडा हा गावाबाहेर नेऊन सोडूयात मर्याईचा गाडा म्हणून मिरवणूक काढली जाते। शेवटी ती गावाच्या उत्तरेला आणली जाते, मात्र त्या ठिकाणी नाना सांगतो की उत्तरेकडच्या गावात आपल्या गावातील 8 मुली दिलेल्या आहेत, त्या गावात जर मर्याई शिरली तर त्यांचे नुकसान होणार, लगेच ज्यांच्या मुली दिलेल्या असतात त्या गावात ते पुढे होतात आणि असे करता येणार नाही, त्या गावात उत्तरेला तो गाडा सोडू नका असे सांगतात। अशाच प्रकारे प्रत्येक दिशेला तो गाडा नेला जातो, पण प्रत्येक दिशेला त्या असणाऱ्या गावामध्ये त्या गावातल्या कोणाच्या ना कोणाच्या मुली दिलेल्या असतात आणि प्रत्येकजण तो विरोध करतात। आता लाठ्याकाठ्या घेऊन पुढे येतात आणि त्या सांभाळतो पुढे आणि त्या भक्ताला सांगतात की या गावात मर्याईची घ्यायची नाही, मग शेवटी एक असा निर्णय ठरतो की नाही, तो शेवटी गाडा आपल्याच गावात राहू देत। मात्र ही चांदळाच्या कुठेला वाटतं की पुन्हा गावामध्ये रोगराई घुसेल शिरेल, पण तसं काही होत नाही। गाव स्वच्छ असल्यामुळे सगळ्या गावकऱ्यांना दवा पाणी केल्यामुळे औषध पाणी दिल्यामुळे कुणालाही ती रोगराई होत नाही। या कथेतील नायक हा अंधश्रद्धा दूर करण्याचे काम करतो, गावाला स्वच्छतेचे महत्त्व पटवून देतो। कथा अण्णांच्या भरपूर आहेत, पण त्यातल्या काही ह्या निवडक कथा मी आपल्याला सांगितल्यात। अशा प्रकारे अण्णांच्या जवळपास सर्वच कथा ह्या सुखद शेवट असलेल्या आहेत ज्याला आपण म्हणूयात। त्यांच्या कथांमध्ये कधीही आक्रास्थळपणा, तळतळाट, समाजाला शिव्याशाप किंवा अन्याय करणाऱ्यांना खल्लास करण्याची भाषा आढळत नाही। अण्णांच्या लिखाणात अन्यायामागची कारणे शोधून ती नाहीशी करण्याची तळमळ आहे। दलित शोषित पीडित यांनी आपापल्या अन्यायाचा प्रतिकार करावा व स्वतः समर्थ व्हावा असे अण्णांना वाटते। दलित शोषित पीडित बांधवांचे आयुष्य हा उन्नतीचा प्रवास ठरावा, सुडाचा प्रवास ठरू नये, हीच अण्णाभाऊंची तीव्र इच्छा त्यांच्या साहित्यातून प्रकट होते। अण्णाभाऊंनी हिंसाचार अत्याचाराचा नेहमीच धिक्कार केलेला आहे। स्वतःवर अन्याय होऊ देऊ नका व दुसऱ्यांवर अन्याय करू नका हा विचार त्यांनी दिला।
अण्णा भाऊंनी सामाजिक बांधिलकी शेवटच्या श्वासापर्यंत जपली. ज्या समाजात ते वाढले त्याच्या उपकाराच्या परतफेडीसाठी ते आयुष्यभर झडत राहिले. धन्यवाद.